वारंवार महाराष्ट्र शासनाला विनंती करून सुद्धा अनेक पत्र देऊन सुद्धा महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने कुठलाही प्रतिसाद आयएमएच्या मागण्यांना दिलेला नाही। 45,000 डॉक्टर आयएमएचे सदस्य आहेत, हा इलाज असतो शासनाने न मान्य केल्यामुळं आम्हाला हा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला। काय मागणी आहे तुमची? आमच्या मेन मागणी आहे की जे काही रेट हॉस्पिटलचे आता ठरवलेत 31 ऑगस्टच्या पूर्वी जे काही रेट होते ते त्यांनी लागू करावे आणि डॉक्टरांशी आयएमएशी चर्चा करून ते रेट ठरवण्यात यावे आणि नको ते कायदे जे लादलेले आहेत आयएमएच्या सदस्यांवर ते बंद करावे। जे डॉक्टर धारातीर्थ झालेले आयएमएचे 300 डॉक्टर धारातीर्थ झाले त्यांना महाराष्ट्र शासनानं सन्मानपत्र द्यावं अशा अनेक मागण्या या ठिकाणी आमच्या आहेत। आणि 50 लाखाचा इन्शुरन्सची नुसती तोंडी कबुली केली, अनेक वेळा बैठकीमध्ये 50 लाख इन्शुरन्स नॉन गव्हर्नमेंट डॉक्टरला नॉन गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना देऊन ही नुसती घोषणा काढली।